नमस्कार रसिकहो, पेशवेकालीन पाणी पुरवठा यंत्रणा शोध आणि बोध मित्र हो, पुणे ही पेशव्यांची राजधानी। अटकेपार झेंडा फडकवणाऱ्या पेशव्यांनी सुमारे 250 वर्षांपूर्वी, होय अगदी चक्क 250 वर्षांपूर्वी याच पुण्यात कात्रजपासून थेट शनिवारवाड्यापर्यंत अत्यंत आश्चर्यकारक अशी यंत्रणा उभारली, आणि ती देखील तब्बल 30 फूट जमिनीखाली। जगातल्या अनेक आश्चर्यांपैकीच हेही एक आश्चर्य मानावं लागेल। सन 1759 श्रीमंत बाळाजी पेशवे यांच्या पुढाकारानं नागरिकांना पाणी मिळावं यासाठी ही अद्भुत यंत्रणा उभारण्यात आली। त्यासाठी अस्सल देशी तंत्रज्ञान वापरून तब्बल 8 किलोमीटर लांबीचं हे बंदिस्त भुयार जमिनीपासून 30 फूट खाली बांधण्यात आलं। चुना आणि गच्ची विटांच्या सहाय्यानं बांधण्यात आलेलं हे भुयार कात्रज पासून इंदिरानगर, पद्मावती, अरण्येश्वर, सणस चौक, वाडिया हॉस्पिटल, काळा हौद, बदामी हौद, भाऊ महाराज बोर्ड, तुळशीबाग, कोतवाल चावडी, हरसखाना, नानावाडा मार्गे थेट शनिवारवाड्यापर्यंत पोहोचतं। वाटेतले अनेक वाडे, हौद, विहिरी यांना मुबलक पाणी देत देत अखेरीला हे पाणी अमृतेश्वर आणि ओंकारेश्वर घाटांपाशी तशाच भूमिगत मार्गानं नदीला मिळतं। मित्र हो, गेली 250 वर्ष यातनं अखंड पाणी वाहत आहे। अगदी आजही तब्बल 4 फूट उंचीचा हा खळाळता प्रवाह म्हणजे निसर्ग आणि मानवी कल्पकता यांचा अपूर्व संगम आहे। सुमारे 6 फूट उंच आणि 2.5 फूट रुंद अशा 8 किलोमीटर लांबीच्या या सलग भुयाराची माहिती गेल्या 250 वर्षात अनेकांना होती, मात्र त्याचा सखोल अभ्यास आणि या मार्गावरल्या उच्छ्वासांचा शोध हा मात्र घेतला गेला गेल्या अवघ्या 10 वर्षांपूर्वी। पुण्यातले श्रीकृष्ण भागवत, श्रीराम भागवत आणि नंदकुमार बानगुडे या 3 तरुण अभ्यासकांनी गेल्या 10-12 वर्षात जवळजवळ संपूर्ण मार्ग इथं शोधून काढला। पत्रकार शरद लोणकर यांनी यावर्षी या माहितीला भरपूर प्रसिद्धी दिली आणि जमिनीखाली असणारं हे पाणी पुरवठा भुयार साऱ्या देशातच नव्हे तर साऱ्या जगात चर्चेचा विषय ठरलं। मित्र हो, ही पेशवेकालीन पाणी पुरवठा यंत्रणा म्हणजे आपलं वैभव आहे। या यंत्रणेचं जतन अगदी व्हायलाच हवं। जगाला थक्क करणारा हा ठेवा आपल्या पुण्यात आहे याचा आपल्या प्रत्येकालाच अभिमान आहे। मित्र हो, पाण्याचा अपव्यय टाळून सर्वांना सदैव पाणी मिळावं यासाठी 250 वर्षांपूर्वीचा हा प्रयोग आपल्याला आजही सांगत आहे, पाणी हे जीवन आहे, त्याचा जपून वापर करा। धन्यवाद।